हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण नवरात्री स्पेशल अशी मलईदार बासुंदी तयार करणार आहोत. कसं असतं ना, नवरात्रीमध्ये आपल्याला उपवास असतात आणि तेच पदार्थ खाऊन आपण पण बोर होतो. सो काहीतरी स्पेशल आणि काहीतरी वेगळं तर पाहिजेलच. चला तर मग बासुंदी तयार करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी तुम्ही गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये आपण टाकूया थोडंसं तूप. तर हे आपण तुपाधी मेल्ट होऊ देऊया. तूप मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार काजू बदामचे किंवा इतर ड्रायफ्रूटचे काप बांधून घ्यायचे. आणि आता हे आपण मस्तपैकी स्लो आचेवरती थोडेसे भाजून घेऊयात. हे आपल्याला हलकेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे बासुंदीमध्ये टाकल्यावरती जेव्हा आपल्या दाताखाली येतात त्यावेळेची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते. तर आता हे हलकेसे ब्राऊन झालेले आहेत, आपण आता हे साईडला काढून घेऊयात. त्याच पॅनमध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 लिटर दुधाचा वापर केलेला आहे. तर आता याला आपण 5 मिनटं एकदा उकळी येऊ देऊयात. तर इथं आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. तर हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही. तर इथं मी नेरलेकचं पॅन वापरते आहे, त्यामुळे हे खाली चिपकणार नाही. इतर कोणतंही पॅन वापरला तर खाली लागण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला खूप जास्त काळजी घेऊन सारखं हलवत राहायला लागेल. तर हे आता आपल्याला सतत 10 ते 15 मिनटं हलवत राहायचं आहे त्याची क्वांटिटी कमी होईपर्यंत. तर इथं तुम्ही बघू शकता आता दुधाची जी क्वांटिटी आहे ती भरपूर कमी झालेली आहे. इथं दुधाची क्वांटिटी आपल्याला अजून कमी होऊ द्यायची आहे, अजून घट्ट करायचं आहे. तर त्यासाठी आपण अजून 7 ते 8 मिनटं हलवत राहूयात. तर तुम्ही बघू शकता आता दुधाची क्वांटिटी किती कमी झालेली आहे, दूध भरपूर घट्ट झालेलं आहे. इथे मी दुधावरची जी मलाई आहे ती 1 वाटी आधीच बाजूला काढून ठेवली होती. तर ही आपण आता मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया आणि यामध्ये घालून घेऊया. तर याने काय होतं, आपली जी बासुंदी आहे ती एकदम मलाईदार होते. पण ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकतात किंवा याऐवजी तुम्ही मिल्क पावडरचा पण वापर करू शकतात किंवा तुम्ही नाही घातलं तरी चालेल. तर आपलं दूध एकदम मस्त घट्ट झालेलं आहे. यामध्ये मी दुधामध्ये भिजवलेल्या 8 ते 10 केशराचा काड्या घालून घेतलेला आहे. त्यासोबत वेलची पावडर आणि 4 चमचे साखरही मी घालून घेतलेली आहे. आमच्याकडे लाईटचा थोडा इशू झाला होता त्यामुळे मला ती क्लिप शूट नाही करता आली. केशरच्या काड्यामुळे बासुंदीचा जो कलर आहे तो हलकासा चेंज झाला आहे. तर आता आपण जे ड्रायफ्रूट भाजून ठेवले होते ते यामध्ये घालून घेऊया. तर मी निम्मे ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहेत आणि थोडेसे वरून गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत. तर आता हे आपण नीट मिक्स करून घेऊयात. आता आपली बासुंदी आहे ती तयार झालेली आहे. आपली जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट आहे, अशीच आपल्याला हवी होती. आणि ती थंड झाल्यावरती अजून घट्ट तर होईलच. सो आपली नवरात्री स्पेशल खास अशी उपवासाची बासुंदी जी आहे ती रेडी आहे सर्व्ह करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता तिचं टेक्स्चर आणि लुक किती मस्त आलेला आहे. तर आधी आपण याला वरून थोडंसं गार्निशिंग करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी वापरते आहे ड्रायफ्रूट्स आणि थोड्याशा केशरच्या काड्या. बासुंदीला बघून बघता क्षणी खावीशी वाटेल अशी झालेली आहेत आणि टेस्टला पण एकदम मस्त आहे. तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.